महिला पुलिस को लेकर महाराष्ट्र सरकार ने बड़ा फैसला लिया है। उनके काम के घंटे को घटाया गया है। नए आदेश के तहत अब सिर्फ उन्हें 8 घंटे ही ड्यूटी करनी होगी। शुक्रवार को महाराष्ट्र की डीजीपी संजय पांडे ने बताया कि सरकार ने महिलाओं के काम के घंटे घटाने का फैसला किया है। अब उन्हें 12 की जगह 8 घंटे ही ड्यूटी करनी होगी। खराब प्रशासन और तकनीकी व्यवस्था के चलते प्रधानमंत्री घरकुल योजना के परिपत्र की अंतिम सूची से नाम हटाकर जरूरतमंद गरीब परिवारों के घर छीन लिए गए हैं। समूह विकास अधिकारी, तहसीलदार और को भी बयान जारी कर दिया है। इस संबंध में थानेदार प्रधानमंत्री घरकुल योजना के परिपत्र डी को अंतिम सूची से हटा दिया गया है। अधिकांश अयोग्य लाभार्थियों को उनकी अयोग्यता के कारण के रूप में 2 घर दिखाए गए हैं। तीपहिया, फ्रिज, टीवी दिखाया गया है। यह बात समझ से परे है। सरपंच ने प्रधानमंत्री आवास योजना का लाभ देने के लिए किससे और कैसे तकनीकी गड़बड़ी की गई है, इसका गहन सर्वेक्षण और वंचित और जरूरतमंद लाभार्थियों का गहन सर्वेक्षण करने की मांग की है। समूह विकास अधिकारी, तहसीलदार राजू रणवीर, समुद्रपुर थाने के थानेदार को उनके सामने 1 दिवसीय सांकेतिक उपवास रखने का बयान दिया गया है। जगदीश वालतकर, ईश्वर सुपारी, विलास नवघरे, शारदा दुमदम, उमेश चौधरी, प्रवीण सातोने, रोशन पंगुल, हेमलता तुलांकर, चित्रा पुजडेकर तालुका के सरपंच बड़ी संख्या में मौजूद थे। जैन, मी नागपूर शहर पोलीस दलात सन 2006 मध्ये भरती झालेली आहे। माझं नाव WNPC शुभांगी सदाशिवराव सावंत आहे। बक्कल नंबर 5462। मी नागपूर शहर पोलिसात कार्यरत आहे। सायबर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे। आमची अगोदर 12 तासांची ड्यूटी होती। त्यावेळी आम्हाला जायलासुद्धा अडचण यायची। 1 तास मला यायला लागतो इथे आणि 1 तास जायला लागतो, आणि 12 तासांची ड्यूटी। त्यातही ड्यूटीमध्ये काही अडचण आली किंवा कोणतेमध्येच घटना घडली तर आम्हाला त्याचे 14 तासांचे 15 तासही होत असायचे। त्यातही आमचे बाळ लहान असायचे, त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायचं आणि घरी बघायला कुणी नाही, त्यामुळे फारच त्रास व्हायचा। त्यात अमितेश कुमार साहेब, आमचे पोलीस आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त साहेब अमितेश कुमार साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो 8 तासांच्या ड्यूटीबद्दल, तो अत्यंत प्रशंसनीय आहे। त्यामुळे मीच काय तर आमच्या पोलीस ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, पोलीस दलातील सर्व माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत, त्यांनासुद्धा हा निर्णय अत्यंत आनंदाचा आहे आणि प्रशंसनीय आहे। आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा निर्णय घेऊन 2 दिवस अगोदर घेऊन आमच्याकरता फारच ही अत्यंत अपॉर्च्युनिटी म्हणजे अत्यंत चांगला निर्णय आमच्याकरता घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा आभारी आहे। ह्या निर्णयामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत। आम्ही घरचे कामं करूनसुद्धा आम्ही ऑफिसचे कामं अत्यंत चांगल्या आणि जबाबदारीने पार पाडतो आहोत। आणि उल्लेखनीय म्हणजे आम्हाला आता घरचा व्याप काही वाटत नाही। घरचा करूनसुद्धा आम्ही ड्युटी अत्यंत सतर्क आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो। घरच्या लोकांचे काम बरोबर सर, आम्ही घरच्यांना वेळ देऊ शकत नव्हतो। मुलं लहान होती आमची आणि मुलांचा अभ्यास, आई जर सुशिक्षित असेल आणि चांगली असेल तर मुलं शिकू शकतात, त्यांना वेळ देऊ शकतो आम्ही। परंतु आता आम्ही वेळ देऊ शकतो, अगोदर वेळ देऊ शकत नव्हतो, त्यामुळे मी फारच आभारी आहे सरांची आणि महाराष्ट्र शासनाची। नाही, सर्वात आधी तुम्ही आभार मानेन आमच्या CP सरांचे की त्यांनी हे अंमलात आणलं, आणि त्यांना खूप थँक्यू म्हणेल कारण की मला खूप अडचण व्हायची। आम्ही हजबंड वाईफ दोघं पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ना मला मुलांना पण वेळ देता येत नव्हता, आणि घरी पण माझी सासू वगैरे आजारी आणि ते घरचं सगळं बघून खूप म्हणजे हेक्टिक होऊन जायचं, म्हणजे ना मला स्वतःला वेळ देता येत होता ना मुलांना। आता 8 तास झाली तर ॲटलिस्ट मी मुलांना 6:30 घरी जाऊन सुद्धा माझ्या मुलांना वेळ देऊ शकते, त्यांचा अभ्यास घेऊ शकते, शाळेत काय दिलेलं आहे ते व्यवस्थित त्यांना समजवू शकते। असं खूप काही मला आता खूप काही अडचणी आल्या होत्या जेव्हा 12 तास ड्युटी असायची, पण आता खूपच छान वाटतं की 8 तास झालेले। हो, आता ते हल तर नक्कीच होणार कारण की प्रत्येक महिला वेळ देतील आपल्या मुलांना। 8 तास झाल्यानंतर 12 तास होते तेव्हा वेळ देता येत नव्हता, कधी 12-14 तासुद्धा व्हायचे मेडिकल वगैरे करायला जायचं तर 12, पण आता असं होणार नाही कारण की 8 तास असल्यामुळे त्या व्यवस्थित आपल्या वेळ पर्टिक्युलर एक टाईम घरी देऊन मुलांना व्यवस्थित चांगलं वळण लावणं किंवा खूप काही गोष्टी आहेत ज्या घरी ते आपल्या वेळ देऊ शकतात। इवन असे सण यायचे तेव्हा असं वाटायचं की काय आपण कुठल्या खात्यात आहोत, पण आता असं होणार नाही, आम्ही सुद्धा सण सेलिब्रेट करू आणि छानपैकी आपल्या फॅमिलीला वेळ देता येईल। माझं नाव WNPC शुभांगी वाघमारे, मी मागील 17 वर्षापासून खात्यामध्ये आहे। 2006 भरती झालेली आहे। सध्या आपण कुठल्या डिपार्टमेंट? सध्या मी सायबर क्राईम इथे सायबर पोलीस स्टेशनला माझी पोस्टिंग आहे। मागील 4 वर्षापासून सायबर क्राईम इथे आहे। BCN न्यूज के लिए समुद्रपूर से संवाददाता की रिपोर्ट।